भारतीय नौदलात पहिल्यांदाच एक महिला कायमस्वरूपी पायलट झाली आहे. पाहूयात कुणी मिळवलाय हा मान. भारताच्या सामर्थ्यशील नौदलाची ही ताकद. देशाला लाभलेल्या तब्बल 7,500 किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावरचा हा बलाढ्य पहारेकरी, अवाढव्य जहाजं, शक्तिशाली विमानं आणि महाकाय पाणबुड्यांचा सशक्त ताफा मिरवणारं हे नौदल समुद्रावर राज्य करतं. आता भारतीय नौदलाच्या या गौरवशाली इतिहासातलं आणखी एक पान सुवर्णाक्षरानं लिहिलं जाणार आहे. शुभांगी स्वरूप हा आहे भारतीय नौदलाचा नवा चेहरा. केरळमधल्या कन्नूरमध्ये भारतीय नौदलाच्या कॅडेटची पासिंग आउट परेड झाली. त्यामध्ये पायलट शुभांगी स्वरूपचाही समावेश होता. पहिल्यांदाच नौदलात एखाद्या महिलेला कायमस्वरूपी पायलट म्हणून सामावून घेण्यात आलंय. It's an amazing, amazing feeling and a great responsibility resting on my shoulders. And I would live up to everybody's expectations and make sure that more and more lady officers come into the Navy as pilots. Uttar Pradesh-cha Bareli-madhe rahanari Shubhangi samudravar tehani karnarya team-madhe pilot ashnar ahe. Tila P-8I he viman udavnyachi sandhi milnar ahe. Shubhangi hi navdalatle commander Gnyan Swaroop yanchi mulgi ahe. शुभांगी समुद्रावर टेहळणी करणाऱ्या विमानांची पायलट असणार आहे. त्यासाठी तिला आधी काही काळ प्रशिक्षण दिलं जाईल. कोचीमध्ये नौदलाच्या एअर स्टेशनवर INS गरुड या विमानात तिला प्रशिक्षण दिलं जाईल. शुभांगी स्वरूपसह आस्था सहगल, रूपा ए आणि शक्तिमाया एस या तिघी जणींना नौदलाच्या शस्त्र आणि साहित्य निरीक्षण विभागात नियुक्त करण्यात आलंय. नौदलाच्या या विभागातही महिलांना पहिल्यांदा स्थान देण्यात आलंय. भारतीय नौदलात आरोग्य, प्रशासकीय आणि इतर विभागांमध्ये महिलांची नियुक्ती 1991 पासूनच आहे. पण शुभांगी स्वरूपच्या निमित्तानं पहिल्यांदाच भारतीय नौदलात कायमस्वरूपी पायलट दाखल झालीय. तिची ही अवकाशातली झेप अनेक मुलींच्या पंखांमध्ये बळ देणारी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.